नमस्कार, मी वैभव तेलकडे सकाळ मार्फत आपलं स्वागत करतोय. आज मी पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील अशा ऑटोमध्ये आहे ज्या ऑटोतील नागरिक प्रसन्नतेने प्रवास करतात व ऑटो चालकसह एक वेगळा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचतो. तर त्याबाबत आपण थेट आता बोलूयात ऑटो चालक यांच्यासोबत. हॅलो, हां नमस्कार, मी अनंत हेमंत जाधव आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये रिक्षा चालवतो. तर कोविडमध्ये पण लोकांची मदत केली, रिक्षा ॲम्ब्युलन्स नव्हते त्यावेळेस. आता रिक्षामध्ये माझ्या लोकांसाठी म्हणजे पाण्याची बॉटल, अगोदर पेपर, मॅगझिन आहे, डायनिंग टेबल आहे, वॉश बेसिंग आहे, फॅन आहे, मोबाईल चार्जर आहे. रुग्णांची सेवा म्हणजे आता कोविडमध्ये लोकांना ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते, तरी आपण लोकांची मदत केली त्याच्यामध्ये, रिक्षामध्येच कोविडचं किट वगैरे हे करून आपण लोकांची मदत केलेली आहे. हा प्रकल्प केला. आता दुपारच्या वेळेस आता आपण जेवण वगैरे करायला बसतो, मी स्वतः आणि कुणी असं नाश्ता वगैरे करतात तर त्यांच्यासाठी हातात घेऊन खातात ऑफिसला जाताना. तर हात धुण्यासाठी पाणी नसतं, लोक रस्त्याने पाणी सांडतात, त्याच्यामुळे ते वॉश बेसिंग बसवलेलं आहे मी. ते झाडं ह्याच्यासाठी लावले की वॉश बेसिंगचं पाणी त्या झाडांसाठी यूज करा, ह्याच्यासाठी लोकांना दाखवलं आहे आपण. ते पिंपरी चिंचवड ते पुणे कुठेही ऑल ओव्हर आणि कुठलंही वाडं नाकारत नाही मी. तर आपण बघू शकता अशा प्रकारे ऑटो चालकांनी कोविड काळातील नागरिकांची मदत केली. ज्यावेळी अगदी कोविड काळातील प्रत्यक्ष प्रत्येकजण घरात होते त्यावेळी ऑटो चालक बाहेर येऊन पेशंटशी मदत केली. व इतर संदेश म्हणजे त्यांनी ऑटोमधील प्रत्यक्ष झाडे लावून व जो पाणी आपण जे वापरतो ते वाया न जाता ते त्या झाडाला जातं. आणि स्वच्छतेबाबत मोहीम या ऑटोमध्ये त्यांनी एक संदेश दिला की कचरा कुठेच फेकू नये. त्यांनी ऑटोमधील इथे एक डस्टबिन पण लावलेली आहे. तर अशा प्रकारे एक चांगला संदेश आपल्याला ऑटो चालकांनी पुणे शहर येथील दिलेला आहे. कॅमेरामन प्रवीणसह वैभव तेलखडे, सकाळ पुणे.